आजचा 12वा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हे आंदोलन मांत्रावली सरोटीमध्ये इथं सुरू झालं तेव्हा कोणाच्या लक्षातही आलं नव्हतं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या आंदोलनाचं लोण पोहोचेल किंबहुना देशभरामध्ये या आंदोलनाची दखल घेतली जाईल. आज मराठा समाजाच्या आरक्षणासमोर इतर समाजाच्या आरक्षणाचे सुद्धा प्रश्न पुढे आलेले आहेत आणि मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केलं आणि ज्या पद्धतीने ते आंदोलन पुढे नेटाने नेत आहेत त्याबद्दल मराठा समाजाच्या आणि इतरही समाजामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आदराची अशी भावना तयार झालेली आहे. आपण ते लोकांनाही इथं सांभाळतात. एक वन मॅन आर्मी असं ज्याला म्हणू शकतो आपण, वन मॅन आर्मी असं आत्ता मनोज जरांगे यांच्या बाबतीत झालेलं आहे. मनोज जरांगे अत्यंत नम्रतेने हात जोडून लोकांना विनंती करतात तरी आक्रमकही होतात. आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. मला मनोजजी मला सांगा, तुम्ही हे आंदोलन करत आहात 12वा दिवस उपोषणाचा, आज सरकारने आपल्यासमोर जो प्रस्ताव ठेवलेला आहे आधी त्याच्याविषयी बोलू, काय प्रस्ताव होता सरकारचा, सरकारचा आजचा प्रस्ताव काय होता आपल्यासमोर? आमचाच प्रस्ताव होता त्यांच्याकडं की 2004 जी आरमध्ये दुरुस्त्या करा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मराठा कुणबी जात प्रमाणपत्र द्या, त्यात ज्या अटी शर्ती आहेत त्या कमी करा, दुरुस्ती करा असं आमचं म्हणणं होतं आणि ते करूही बोलले होते. परंतु इथं जे जी आर आला आहे त्या निर्णयानुसार वाटत नाही की तो झालेला आहे असं, म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये असं ठरवलं आहे, म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की जर 2004 जी आर आहे मराठा समाजाला जात प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं तर 20-19 वर्ष का दिले नाही, त्याचं सुलभता ना अटी शर्ती काढून टाका. महाराष्ट्र 2004 जी आर जो आहे तो जी आरची तातडीने अंमलबजावणी करावी. पहिल्यांदा आपण जेव्हा उपोषण सुरू केलं होतं काय होतं, गैरसमज पसरवलं जाण्याची शक्यता असती, आपण थोडं थोडं गोष्टी क्लिअर करू. मराठा समाजातल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना ज्यांना पात्र आहेत किंवा ज्यांना हे नाही त्यांना सरसकट प्रमाणपत्र कुणबी मराठा समाजाचं द्यावं अशी आपली मूळ मागणी होती, त्याच्यासाठी हे उपोषण होतं. मी पहिल्यापासूनच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं म्हणतोय. ह्याच आंदोलनात पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला न्याय मिळून देणार आहे 100%. परंतु आता सरकारकडून काही नजर चुकीला झालं बी असेल याबाबत म्हणतो मी, मी अशी भाषा वापरत नाही, पण शिंदे साहेब 100% याच्यात काही असेल तर याच्यातल्या दुरुस्त्या करायलाच लावणार, एकाच्याऐवजी 2 दिवस जातील, पण मराठ्यांना मात्र 100% शिंदेसाहेब न्याय देतील. ते आरक्षणाच्या बाबत पॉझिटिव्ह आहेत, ते मराठ्यांसाठी प्रामाणिक काम करतायत आणि मी सुद्धा माझ्या समाजासाठी प्रामाणिक काम करतो, त्यामुळे मी मात्र मराठा समाजाला कोणतेही प्रमाणपत्र देण्याच्या जी आरशिवाय मागं हटणार नाहीत. आणि शिंदेसाहेबसुद्धा ही चूक जी झाली त्यांच्या कोणत्या अधिकाऱ्याकडून किंवा कोणाकडून ती दुरुस्तीच करून घेणार आणि ती आमच्याकडे पाठवणार हे मात्र सत्य, याच्यात काही दुमत नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळणार. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये 58 मोर्चे निघाले आणि आपण बघितलं असेल की वेगळे मोर्चे निघूनही आरक्षणाची मागणी काही मराठा समाजाची अजून मान्य झालेली नाही. आत्ता ही सगळी मागणी दृष्टीपथात दिसत आहे सगळे, कारण त्याचं कारण की सगळेजण हो म्हणत आहेत. आता समजा ही मागणी काही कारणाने लांबवली, कारण आपलं म्हणणं लांबवलीसुद्धा लांबवण्यामध्येसुद्धा मला हे नाही स्वारस्य नाही, जे होईल ते तातडीने करावं, त्याच्यामध्ये तातडीने होत नाही असं दिसते, तर तातडीने झालं नाही तर काय करायचं? आपलं आमरण सुरू आहे दादा, आमरण उपोषण सुरू, आपण आजचा त्यांचा अल्टिमेट आहे, आपला शेवटचा दिवस आहे त्यांचा. उद्या सकाळपासून अन्न आणि त्यांचं ते अन्न तर त्यागायचे, पाणी आणि उपचार उद्यापासून बंद, आंदोलन सुरू. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय देण्याची जबाबदारी आपण पहिल्या दिवसापासून घेतली, समाजाने सुद्धा एवढ्याच वेळेस 1000 आंदोलनं करण्यापेक्षा एकाच आंदोलनाला ताकद लावावी आणि मराठा समाजाला न्याय मिळवा.